आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अजित पवार सरकारमध्ये आल्याने सरकारला गती मिळणार असल्याचं म्हटलंय. मोदींना पाठबळ मिळावं म्हणून अजित पवार सरकारमध्ये आल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी साईदीप ढोबळे यांनी, पाहूयात. कसं पाहता या ट्रिपल इंजिन सरकारकडे, कशी वाटचाल असेल हे सरकार? अति गतिमान पद्धतीने सरकारचं काम चालेल. आता ट्रिपल इंजिनचं सरकार आहे, मला वाटतं निश्चितपणे एकतर गेली एक वर्ष आपण पाहतोय माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये जे 2.5 वर्ष पूर्णपणे जे सरकार महाविकास आघाडीमध्ये ठप्प झालं होतं, सरकार नावाची व्यवस्था शिल्लक नव्हती. आता अजितदादा आल्यानंतर आणखीन त्याला आपल्याला गती मिळेल. राज्याच्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यामध्ये निश्चितपणे अधिक आम्हाला चांगलं काम करता येईल. कुठेतरी एक ठिकाणी आपण पाहू शकतो की त्या ठिकाणी शिंदे गट असेल किंवा भाजप असेल, कुठेतरी हे सरकार व्यवस्थित चाललं होतं, पण राष्ट्रवादीची गरज का पडली ह्या सरकारमध्ये येण्याची? आता ही जी काही देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या भूमिकेचा पुरस्कार करण्याचं किंवा ते जे काम करतायत त्याला अधिक त्याला राज्यामध्ये पाठबळ मिळावं म्हणून मला वाटतं अजितदादांनी निर्णय केला. तिसऱ्या आघाडीचा जो प्रयोग सुरू होता महाराष्ट्रातून आणि देशभरामध्ये, हे विनाकारण एक देशाला कमकुवत करण्याचा जो प्रयत्न होता, आणि मला वाटतं ह्या मंडळींना तो विचार आवडला नाही, म्हणून ह्या प्रवाहामध्ये यायचा निर्णय घेतला असं माझं मत आहे. साईदीप ढोबळे, लोकशाही न्यूज, आंबेगाव, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.